जय शिवराय मित्र, आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज संपूर्ण पूर्ण गावागावामध्ये एकच जल्लोष चाललेला आहे. तो जल्लोष म्हणजे कसला, एक उत्साह म्हणजे कसला, तर शिमग्याच्या खेळांचा. म्हणजेच काय, तर आमच्या कोकणाच्या परंपरेनुसार एक समज येत असलेली म्हणजे अशी एक कहाणी आहे की आपण नेहमी देवाला भेटण्यासाठी देवळात जातो, परंतु या शिमग्यामध्ये असं आमच्या कोकणामध्ये आमच्या गावामध्ये समजलं जातं की देव प्रत्यक्ष आमच्या घरी आम्हाला भेटायला येतात. त्याला आम्ही शिमगा असं म्हणतो. आणि शिमगा म्हणजेच एक पारंपरिक एक नृत्य पण आहे, जे शिवकालीन काळापासून हे चालत आलेले एक पोशाख करून वेगवेगळ्या पोशाखामध्ये त्यामध्ये एक कापडी खेळे किंवा डफ वाजवून डफली खेळे असे आम्ही बोलतो त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे शिमग्यामध्ये सर्व लोक आपापल्या गावाच्या रूढी परंपरेनुसार काही लोक पालखी घेऊन सर्वांच्या दरवाजात नाचवत असतात, काही लोक आपल्या देवाचं निशान घेऊन हे प्रत्येकाच्या घरोघरी जात असतात. अशा प्रकारे हा कोकणात एक जल्लोषाचा आणि उत्साहाचा हा सण आहे, तो म्हणजे शिमगा. आणि मित्रांनो, शिमग्याच्या निमित्ताने इतरत्र जे कोकणकर मंडळी कामाच्या किंवा कामधंद्याच्या उद्देशाने जे बाहेर गेलेले असतात, मुंबई या मुंबईच्या बाहेर इतरत्र ठिकाणी गेलेले असतात, या शिमग्यानिमित्त सर्व कोकणकर मंडळी हे आपल्या गावी येतात, जेणेकरून प्रत्येक गावागावातून अशी सर्व मंडळी आहेत ते आपल्या गावातून दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावामध्ये अशी आपला मेळ, आपला जो शिमग्याचा मेळ आहे, खेड्यांचा मेळ आहे, तो मेळ घेऊन जात असतात. आणि खरोखरच एक शिमग्यामध्ये आपण जो बोलतो की अतिथी देवो भव, हे एक प्रत्यक्ष आपल्याला पाहायला भेटतं शिमग्यामध्ये. कुठलाही मेळ कोणाच्याही गावी गेला की तिथे त्याचं आदरक्त सत्कार केला जातो. त्यांना चहापाणी, गूळ, पाणी गूळ असं देऊन त्याचा आदरक्त सत्कार केला जातो. तर मित्रांनो, राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे गावामधील राऊतवाडी या वाडीचा हा शिमग्याचा खेळ एक सुंदर त्याचा व्हिडिओ बनवला आहे. तो म्हणजे माझा वर्गमित्र जयेश ठुकरुल याने हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि खूप खरंच चांगल्या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. आपल्या माझ्या गावची जी ग्रामदैवता आहे नवलादेवी, या नवलादेवीच्या सान्निध्यात परिसरामध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. Thank you.
Thank you.